मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा आणि ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलन उत्साहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश झरेकर आणि डॉक्टर सारिका झरेकर तर अध्यक्ष म्हणून मतिमंद विकास शिक्षण मंडळाचे मानद सचिव पी डी कुलकर्णी उपस्थित होते. बौद्धिक अक्षम असले तरी या मुलांमध्येही काही विशेष गुण असतात. या गुणांचा विकास झाल्यास तेही सर्वसामान्यांसारखे होऊ शकतात, मात्र त्यासाठी सातत्य आणि प्रयत्नांची गरज आहे असे यावेळी बोलताना डॉक्टर झरेकर म्हणाले. मतिमंद शाळेच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करून त्यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देत आहे. संस्थेचे या विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत असंही पुढे बोलताना डॉक्टर झरेकर म्हणाले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष निलेश वैकर, योगेश अनासपुरे, सहसल्लागार दिनकर नाठे, ॲडव्होकेट अतुल गुगळे, श्रेयस शहा, मुख्याध्यापक योगेश आल्हाट आदी उपस्थित होते. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात शिक्षक, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
बातम्यांसाठी ई नवामाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.